गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे मजेत ना? आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला ग्रेव्ही. त्याच्याकरता मी घेतले 1 किलो चिकन, त्याच्यात मी 2 चमचे तिखट घेतले, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतली कलर चांगला यावा म्हणून, आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घेतला. हे टेबलस्पून घेतलं आहे सगळं मी. मीठ आपल्या टेस्टनुसार घ्या, आवश्यकतेनुसार. हळद घेतली 1/2 चमचा, 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे, आणि आलं लसूण घेतले 2 चमचे, 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली. हे सगळं त्याला छान मॅरिनेट करून 2 तास मी ठेवले. त्याच्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन मी तुम्हाला दाखवलं, त्याचप्रमाणे आता त्याच्यात लागणारं वाटण जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतले. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही कांदे कमी जास्त करू शकताय. 4 मीडियम साईजचे कांदे घेतले, 1 मोठा टॅमॅटो घेतला, एवढं आलं घेतले, 2 लसणाच्या हे घेतले, आणि कोथिंबीर घेतली आहे, अंदाजे घेतली आहे मी कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे वाटणात वापरू शकता, अदरवाईज तुम्हाला नसेल आवडत वाटणात तर तुम्ही स्किप करू शकता. आता त्याच्यात लागणारा गरम मसाला मी दाखवते. सगळा खडा गरम मसाला घेतला आहे. काळी मिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, छोटी वेलची, त्याच्यानंतर मी 1 चमचा तीळ घेतले, आणि फुटाणे आहेत. फुटाणे म्हणजे चण्याची जी डाळ, भाजलेली चण्याची जी डाळ असते आपण चिवड्याला वापरतो, ती 1 टेबलस्पून घेतली आहे, आणि 1 टीस्पून तीळ घेतले. 3 मोठे चमचे खोबरं घेतलं आहे. हे ओलं खोबरं आहे, तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकताय. हे आपण सगळं वाटण्याकरता घेतलं आहे. हे असं मी वाटण तेलावर छान भाजून मस्तपैकी ठेवलेलं आहे. हे जे वाटण मी तुम्हाला दाखवलं आहे ह्याच्यात मी 1 मोठा चमचा तेल घालून हे मसाला तयार, वाटण जे आहे ते सगळं छान भाजून घेतलं आहे. भाजताना मी त्याच्यात सगळं खोबरं, कांदा, आलं लसूण ह्याच्यातच घातलंय, ह्याच्यात पण घातलंय, चिकनमध्ये पण आपण मॅरिनेट केलंय. त्याच्यानंतर टॅमॅटो, सगळं मसाला छान तेलावर असं परतून घ्यायचं, जे तीळ घेतलेत, फुटाणे घेतलेत, असं सगळं छान भाजून घ्यायचं आहे. आणि त्याची हे अशी आता मी तुम्हाला पेस्ट करून दाखवते. मसाला गार झालाय, आता मी याची पेस्ट करते. बघा, मी अशी वाटणाची वाटण करून घेतलंय सगळं मिक्सरमधनं चांगलं. तुम्ही विचाराल की ह्याच्यात फुटाणे का घातले, किंवा तुम्हाला असं मनात विचारेल, फुटाणे ह्याच्याकरता घातलेत, म्हणजे जी चण्याची डाळ आपण भाजलेली चण्याची डाळ घेतली त्याच्याने ग्रेव्ही घट्ट होते आणि टेस्ट एक वेगळी छान लागते, म्हणून मी ट्राय केली होती, म्हणून मी म्हटलं तुम्हाला सर्वांना दाखवावी, म्हणून मी ह्या पेस्ट घेतली, पेस्टमध्ये वापरले ते. ह्या पळीने मी 3 पळी तेल घेतलंय. जे कांदा वगैरे तळलेलं तेल होतं तेच मी तेल वापरते, त्याच्याने टेस्ट छान येते. आता आपण याला फोडणीमध्ये तेजपात घालू. दगडफूल असेल तर ते वाटणामध्ये यूज करा, आणि ह्याच्यात तिथं छान टेस्ट येते. आता मी वाटणात सगळे मसाले घेतले, त्यामुळे मी परत खडा गरम मसाला नाही घाला ते. आता मी डायरेक्ट हा आपण जो तळून घ्यायचा घेतला मसाला, पेस्ट करून घेतलाय, तो घालते. सगळा मसाला घातलाय. आपला भाजून घेतलेलाच मसाला आहे, वाटण जे आपण केलंय ते, त्यामुळे खूप जास्त अगदी परतत करायची गरज नाहीये. थोडस मीठ घालते मी, म्हणजे मसाला अजून लवकर येऊ. थोडस चवीनुसार, कारण आपण चिकन मध्ये घातलंय मॅरिनेशनला. मीठ तुम्ही तुमच्याप्रमाणे घाला, जसं तुम्हाला आवडीनुसार, कमी जास्त काही ऋतू कमी खातात मी. हे फक्त आता मी मसाल्या पुरता घातलंय मीठ. मसाला भाजला जातो आपला, जेव्हा पूर्ण तेल हे व्हायला लागेल, सुटेल त्याला दिसेल आपल्याला. थोडा गॅस मी स्लो करते. एकीकडे मी मसाला भाजत ठेवलाय, आणि एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलंय. आपण चिकनमध्ये गरम पाणी घालूयात. गरम पाणी घातल्याने टेस्ट छान येते,
गार पाणी नका घालू. कधीही काही नॉनव्हेज किंवा काही अशी वस्तू बनवत असाल वाटणाची, त्याच्यात थोडं गरम पाणीच घाला, त्याने टेस्ट अजून छान होते. हे बघा आता मसाल्याला आपलं हळूहळू तेल सुटायला लागले. थोड्या वेळाने आपण त्याच्यात चिकन ऍड करू. हे बघा वाटणाला असं तेल सुटलंय सगळं ना, म्हणजे मसाला भाजला गेलाय. मी गॅस तो करते. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात घालूया. ते मॅरिनेट करताना ना मी एक चिमटी हिंग पण घातलं होतं, मी सांगायला विसरले. म्हणजे एक टीस्पून, हाफ टीस्पून असं घातलेलं आहे अंदाजे, म्हणजे असं एकदम परफेक्ट पण मी नाही सांगू शकत. थोडंसं आपलं घालायचं चिकन मॅरिनेट करून ठेवल्याने त्याची टेस्ट अजून छान येते. मला जरा घाई आहे म्हणून मी कुकरमध्ये शिजवते, आणि तेल पण थोडं कमीच घाला, कारण कुकरमध्ये शिजताना त्याला तेल खूप तवंगवर येतो. आता तेल जरी कमी दिसत असेल तरी शिट्टी झाल्यानंतर, हे शिजल्यानंतर वरती खूप तेल दिसणार आहे. मसाल्याचा वास खूप छान येतो. ह्या वाटण्याचं तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की खूप आवडेल. ह्याच्यात कोथिंबीर ह्या सगळ्याचा आता फ्लेवर येतोय, मसाला भाजताना त्याचा वास येतोय. आता मी याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवते, कुकरचं झाकण ठेवते उघडं करून, आणि गॅस थोडा स्लो केलंय. आपलं पाणी पण इकडे तापलंय. आता मी गॅस बंद करते पाण्याचा. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा चिकनचं थोडं पाणी सुटलंय. मसाले आपले भाजलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे. वाटण जे आपण तयार केले आहे ते आता मी याच्यात बघा, छान त्याला अशी कळालेली आहे. याच्यात जे आपण वाटण्याचं जे पाणी होतं ते मी ॲड करते. आता हे छान दिसते आपल्याला असं मसाला. ह्याच्यात मी चिकन छान परतून घेतलंय, झाकण देऊन पण परतलंय. आता तुम्हाला तवंग जरी नसेल दिसत तर शिजल्यावर ह्याच्यात तवंग येतो. आता ह्याच्यात मी हे गरम पाणी केलेलं ऍड करते. एकदम जास्त पहिले नाही ऍड करत आहे. गरम पाणी आपलं अंदाजे करून ठेवा, म्हणजे कसं आहे थोडं लागलं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट वाटली तर नंतर तुम्ही ऍड करू शकता. एकदमच सगळं पाणी नका ऍड करू पहिले. जेव्हा हे चिकन शिजेल त्याच्यानंतर तुम्ही कुकर उघडल्यानंतर आधी चेक करा की किती पाणी आहे. जर ग्रेव्ही जास्त घट्ट वाटली तर थोडंसं पाणी ऍड करा, अदरवाईज जेवढं आपण पाणी ऍड केलं तर ठीक आहे. आता मी सगळं छान परत एकदा मिक्स करते. चिकन तसंही लवकर शिजतं. आता मी याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्यापर्यंत शिजवून घेते. मग आपण याच्यात कोथिंबीर ॲड करू. गॅस मी फुल केलाय.
आपण दोन शिट्या झाल्या आहेत, मी गॅस बंद केलाय. आता आपण याला ओपन करून बघूया. हे बघा इझिली ओपन होते. कलर बघा किती छान आलाय. मिक्स करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा तेल मी खूप नाही घातलंय, कारण जरा तेल थोडस कमीच खाल्लेलं बरं. थोड्या वेळाने त्याला आपोआप परत तवंग येईल. आता याच्यात मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. बघा आता आपण याच्यात कोथिंबीर ऍड केली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा फ्रेंड्स, हे मी सर्व केले. तुम्हाला आत्ता जरी तवंग दिसत नसेल ना, थोड्या वेळाने नॉर्मल झालं ना, आता खूप गरम आहे, नॉर्मल झालं की आपोआप तवंग येईल त्याच्यावर. आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा. आणि खूप छान लागते आमच्या घरात, सर्वांना खूप आवडते. आणि म्हणजे जास्त तिखट पण नाही आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप पटकन होते. जॉब करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांनाही इझी जाईल सगळ्या लेडीजना, कारण हे मी कुकरमध्ये शिजवलं आहे. आणि एकदा वाटण हे तुम्ही जे मी तयार केलं आहे ते वाटण करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि दुसऱ्या वेज कुठल्याही भाजीला हे वाटण तुम्ही वापरू शकता. थँक्यू फ्रेंड्स. माझ्या ह्याला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सगळेजण कमेंट करत नाही, पण प्लीज कमेंट नक्की करा आणि सांगा कसं झालंय. बाय.